उषा, कशी आहेस? सावकाश। काय अवस्था करून घेतलीस ग तू? तू आली होतीस ना गडचिरोलीला, आली होतीस ना, तू आठवतोय मला? सारखी सारखी का गं येतेस इथे? हा, तुझी काळजी वाटते म्हणून येते ग। आणि आज तुला मदत करायला आली मी। उमा सांगत होती की तू खूप रागवली आहेस तिच्यावर। का ग? तिच्या भोळ्या चेहऱ्यावर जाऊ नकोस तू। तिने फसवलंय मला। तिने मला सांगितलं शरूकडे घेऊन जाते आणि तिने इथे आणून ठेवलं ग मला। कट आहे तिचा। हा मुलगा सुद्धा आहे कटात सामील। हो अगं नाही, कसला कट? तू शांत हो आधी, शांतपणे बोल हा माझ्याशी। मी मदत करायला आले की नाही तुला? सगळे आमच्या विरुद्ध कट रचत आहेत, माझ्या आणि शरूच्या विरोधात कट रचत आहेत हे सगळे। इथे इथे कुठे आणून ठेवलंय माहितीये? हे घर माझ्या शत्रूच आहे। हो, मी इकडे सुखरूप नाहीये। मला मला इथून निघून जायला हवं। नाही, मी इथून निघून जाणार नाही। नाही, शांत हो बरं। उठे बघ, तुला कोणी सांगितलं अगं हे तुझ्या शत्रूचं घर आहे म्हणून? हा, सांगायला कशाला हवं? मी मी पाहिला, फोटो पाहिला, माझ्या शत्रूचा या घरात फोटो पाहिला। विरंगा विरंगाचा फोटो आहे इथे। तो शरूचा शत्रू आहे, आमच्या आमच्या चळवळीचा शत्रू आहे रंगा। एक मिनिट, तुम्हाला जे वाटतंय तसं काही नाहीये। हा, म्हणजे तुमचं बरोबर आहे, त्या माणसाचे फोटो आहेत या घरात, पण तो आपल्या सगळ्यांचा शत्रूच आहे। तुमची आणि माझी चळवळ वेगळी नाहीये। शरूदादाचंच म्हणणं आहे ना, जो आपला शत्रू आहे तो कायम लक्षात राहायला पाहिजे। मग रंगाने आपल्याला फसवलंय हे कधीही विसरलं जाऊ नये म्हणून त्या माणसाचे फोटो या घरात ठेवले गेलेत। तुम्ही अशा अचानक चिडलात त्या मुलीवर, ती गोंधळून गेली। नवीन ती आपल्या चळवळीत, तिला ती अजून रुळली नाहीये या सगळ्यामध्ये, आणि अशी गडबडून गेल्यामुळे ती सगळं नीट नाही सांगू शकली तुम्हाला, त्यामुळे प्रॉब्लेम झाला। सो बघ, इतकं साधं सरळ होतं अगं हे, कशाला त्रास करून घेतलास तू? हे बघ उषा, ऐकतेस तू? उमा आहे ना फार गोड मुलगी आहे, नको ना रागवूस तिच्यावर। पण मला सगळं ठाऊक नव्हतं हे, तिने सांगितलं नाही मला हे सगळं। पण शरू कुठे? शरू येणार होता ना? हा, इतका का वेळ लागतोय त्याला? आणि पोलीस आहेत ना त्यांच्या मागावर, त्यामुळे जरा त्यांना चुकवत इथे यायला वेळ लागेल ना। हा, सुद्धा बरोबर आहे। सगळ्या शंकांचं निरसन झालंय का? संशय पिटले मनातले काय?
बेटा बस बस बघ किती शहाणी मुलगी आहे का बरं एवढी रागवलीस हा आणि गम्मत माहिती आहे का तुला तुझं छोटं बाळ आहे ती उमा आहे की नाही हिचं पण नाव उमा आहे ती छोटी उमा आणि ही मोठी उमा तुझ्या मुलीसारखीच आहे ग कधी कधी मला आई सुद्धा म्हणते हो ना गोडेस माझी उमा मोठी झाल्यावर अशीच दिसेल नाही रडू नको रडतेस काय वेडी आहेस का तू आपल्या चळवळीतल्या मुली अशा रड्या आहेत का रडायचं नाही राजा उमा रडायचं नाही मंजुळा मंजुळा मी चुकलो काल रात्री मी जेवताना जे वागलो ते अतिशय चुकीचं वागलो खरंच माझ्या हातून चूक झाली मला माफ कर काय शोध लावला का मोठा तुम्हाला कटाळ येत नाही का हो सारखं मी चुकलो माफ करा म्हणायचं काय हो साधारण किती वर्षांपूर्वी बरोबर वागल्याचं आठवतंय तुमचं तुम्हालाच बरोबर आहे तुझं मंजुळा तुझं अगदी बरोबर आहे मी आजपर्यंत अनेक लोकांना फसवलंय त्यांच्याशी वाईट वागलं मग मी का अपेक्षा करावी की लोकांनी माझ्यावर प्रेम करावं मला आपलं म्हणावं मंजुळा मी एक काम करतो मी बरा झालो ना की हा वाडा सोडून निघून जातो कायमचा लई उपकार होतील लवकरात लवकर निघून जावा इथून पण एक तुला आज एक शब्द देतो मी काहीही झालं ना तरी तुझ्या आईला त्या बाप्पाच्या तावडीतून सोडवीन मी मग त्यासाठी त्या बाप्पाचा खून करावा लागला ना मला तरीही चालेल पण मी तिला सोडवणार तुम्ही सोडवणार हो माझ्या आईला हो तुझा विश्वास नाही ना बस त्या माझ्यावर मी खरंच सांगतोय मी तुझ्या आईला सोडवणार तुम्ही खरंच माझ्या आईला सोडवून आणलं ना तर कदाचित मी तुम्हाला माफ भी करेन तू खरंच माफ करशील मला खरंच करशील बाबा म्हणून मला हात मारशील मी खूप आतुर झालो तुझ्या तुम्ही हा शब्द ऐकायचा बाबा नाही नाही असंही एकदम नाही जमणार अहो म्हणजे असं एकदम नाही जमणार ना ते मला बी असं आतून मनापासून वाटाय पाहिजे ना पण जेव्हा वाटन तेव्हा मी नक्की हाक मार एकदा नाही 10 वेळा मार पण आत्ता नाही जमणार आय सी कंप्लेंट कोणी केली होती
महादेव अग्निहोत्री स्वतः आले होते. त्या वाड्यात भाडोत्री म्हणून एक बाई राहायला आल्यात. त्यांच्या मुलाने पाहिलं, जखमी अवस्थेत सापडला होता तो माणूस वाड्याच्या बाहेर. वाड्यातल्या माणसांनीच त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. कोण होता माणूस? तस फारस कोणी ओळखत नाही त्याला. वाड्यातल्या माणसांनी तर हात वरच केले. त्या महादेवचा एक पुतण्या आहे नील नावाचा, त्याला या प्रकरणामध्ये फारच इंटरेस्ट होता. पण अचानक एक दिवस तो गायब झाला हॉस्पिटलमधून. एकदा तर तो मला मार्केटमध्ये सुद्धा दिसला. मी त्याचा मागोवा घेतला तर तिथून सुद्धा तो गायब झाला. मी एका आपल्या हवालदाराला त्या वाड्यावर पाळत ठेवायला सांगितली तर त्याच्यावर सुद्धा हल्ला झाला. मी या हल्ल्याची चौकशी करायला वाड्यावर गेलो पण काय साहेब, मला वाटत म्हणण्यापेक्षा खात्री आहे त्या वाड्यात भूताटकी हो. मी स्वतः बघितलंय म्हणजे ऐकलंय. काय ऐकलंय? ती भूत तुमच्या नावाने तुम्हाला हाक मारवती. साहेब माझ्यावर विश्वास ठेवा, मी हल्ल्याची चौकशी करायला जेव्हा वाड्यावर गेलो तेव्हा वाड्यातली सगळी माणसं तिथंच होती. आणि अचानक देवघरातून जोर जोरानं घंटानाद ऐकू यायला लागला. मी जेव्हा तळघरातल्या देवघरात गेलो तेव्हा तिथं कुणीच नव्हतं. साहेब एक सांगू, ह्या वाड्याच्या भानगडीत न पडलेलं बरं. हे असे एकामागून एक हल्ले होत आहेत. कोण करत असावं हे हल्ले? भूत. भूत करत असेल. तुम्ही काळजी करू नका, अशी भूत उतरवता येतात मला. मला एक सांगा, या सगळ्या संशयास्पद घटना जेव्हा घडत होत्या ते वाड्यात कोण कोण होतं, म्हणजे किती माणसं? महादेवराव स्वतः त्यांच्या वाड्यामध्ये राहतात, त्या भाडोत्री बाई, त्यांचा मुलगा आणि तो महादेवरावांचा पुतण्या नीम, तो अधूनमधून यायचा. आणि एक मंजुळा नावाची मुलगी होती. आणि कोणी नाही? नाही. इतक्या सगळ्या संशयास्पद घटना वाड्याच्या अवतीभोवती घडत होत्या, तुम्ही त्याचा शोध घ्यायचा प्रयत्न सुद्धा केला नाहीत, किमान एखादा रिपोर्ट सुद्धा तयार केला नाहीत तुम्ही? सॉरी सर. सॉरी? याला बेजबाबदारपणा म्हणतात. बरोबर आहे साहेब, पण रिपोर्ट काय द्यायचा? बेकायदा असं काहीच झालं नाही. जे काही झालं ते वाड्याच्या बाहेर. म्हणजे मी ह्या प्रकरणाचा तपास केला पण माझ्या हाती काहीच आलं नाही. ठीक आहे, निघा तुम्ही, मी बघतो काय करायचं. ही अशी भूत उतरवण्याचे मंत्र आहेत माझ्याकडे. साहेब मी जाऊ. थँक्यू. हॅलो. हां वहिनी, रोहिणी. अगं रोहिणी, अगं केव्हाची वाट बघते तुझ्या फोनची. कशी आहे उषा? हो हो, आता बरी आहे. म्हणजे अभिनी शांत केलंय तिला. अभिनी म्हणजे काय झालं मला जरा नीट सविस्तर सांग ना सगळं. आता मी सगळं फोनवर नाही सांगू शकत वहिनी. मी येऊन जाते ना घरी. सांगेन. घरी येतेस नक्की? ये, मी वाट बघते तुझी. हां आणि वहिनी टेन्शन घेऊ नकोस, सगळं ठीक आहे आता. हा या वाट बघते मी. हो बरं, ठेवते. गणराया तुला श्री बाबा काळजी.
तैयार चहा। ठीक आहे सता, हे बघ उमर, तू जर असं टेन्शन घेत राहिलीस तर मावशीला कशी काय सांभाळणार आहेस तू? मला कळतंय रे सगळं, पण सगळं इतकं अचानक घडलं ना की मला काही सुचलंच नाही। आय कॅन अंडरस्टँड, पण पाहिलंस ना तू, तिला नीट समजावून सांगितलं की पटतं तिला, ती होते शांत, पण त्यासाठी तुला शांत राहावं लागेल ना बाबा। मी करीन रे सगळं नीट, पण ही अशी सिच्युएशन मी सुद्धा पहिल्यांदाच हँडल केली ना। ऑफकोर्स, काहीच कळलं नाही मला, म्हणून शेवटी तुला फोन केला। अगं फोन करायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, पण फक्त एवढंच म्हणणं आहे त्याचं की एक मिनिट हा हो ये बेटा। बोला मॅडम, काय सेवा करू आपली? अभी, मी चेष्टा करून घ्यायला फोन केलेला नाहीये, मला काहीतरी महत्त्वाचं सांगायचंय तुला। अरे बापरे, बोल काय झालं? म्हणजे झालं असं काहीच नाहीये, पण नाही झालं असंही काही नाहीये, म्हणजे अरे ए, तुला नीट सांगायचं असेल तर सांगा। अभी, माझे बाबा आहेत ना, कालपासून एकदम विचित्र वियर्ड बघायला लागले तरे। अजून वियर्ड नाही, म्हणजे आता ते जे काही वागतायत त्यापेक्षा वियर्ड कसं काय वागू शकतील ते, म्हणजे आता याचा जोक बनवून तू विकणार असशील ना तर मी फोन ठेवते। अभी नाही नाही सॉरी सॉरी सॉरी, बोल काय झालं? ऐक, काल ना बाबा अचानक आमच्या खोलीत आले आणि आमची कपाट बुकशेल्फ सगळं चेक करायला लागले। सडनली त्यांना काहीतरी सापडलं आणि ते निघून गेले, आणि तेव्हापासून ते असे वागतायत। हे काय म्हणजे असं कसं होईल? अभी अरे असंच झालंय। बरं ओके, पण ते जे काहीतरी सापडलंय ते काय होतं? तेच आम्हाला माहित नाहीये ना। मंदिरा, तू आता त्यांच्याही पेक्षा जास्त वियर आणि कन्फ्युजिंग बोलतेस। तुमच्या खोलीतल्या तुमच्या कपाटात त्यांना काहीतरी सापडलं आणि तुम्हालाच माहित नाही ते काय होतं? खरंच अभी, कारण ती गोष्ट आम्ही ठेवलेली नव्हती, ते सडनली आमच्या खोलीत आले आणि शोधाशोध करायला लागले। सायनी त्यांना प्रश्न विचारले तर त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली, पण साय म्हणाले की त्यांना काहीतरी सापडलं आणि ते खिशात ठेवून निघून गेले। नाही पण पण ते वेगळे वागतायत, म्हणजे नक्की काय कसे वागतायत? म्हणजे ना ते कालपासून अचानक असे शांत झालेत, त्यांची चिडचिड एकदम बंद झाली आहे, स्वतःच माझ्या एकदम डोळ्यावर आलंय रे त्यांचं असं वागणं, बघ ना म्हणजे अचानक कसे झालेत ते। पण मग ही चांगली साईन म्हणायची का? हो, पण म्हणजे मला कळत नाहीये की हे चांगलं आहे की वादळापूर्वीची शांतता आहे, म्हणून मी तुला फोन लावलाय। मंदिरा, त्यांना जे काही सापडलंय ना ते नेमकं काय होतं हे कळेपर्यंत आपण काही अंदाज नाही बांधू शकत, त्यामुळे ते कळलंच पाहिजे आपल्याला। आम्ही ते शोधायचा प्रयत्न केला पण अजून कळलेलं नाही अरे। घाबरण्यासाठीच केलंय मी, तुला काही गुदगुल्या होणार आहेत का? घाबरणार तू? भारी गप्प बस, आता तू काय करत काय होतीस तिकडे? दादू केवढी सॉलिड विहीर आहे ती, अशी खोल गंभीर आहे, म्हणजे त्या खोलीचाही थांग लागत नाही आणि पाण्याचाही नाही लागत। ओ माय गॉड वैद्या, यू आर गेटिंग फिलॉसॉफिकल। दूर हो त्या विहिरीपासून, नाहीतर त्या विहिरीच्या आकर्षणाने ना तू उडी मारशील एकदा त्याच्यात। आय गो दादू, यु नो व्हॉट, मी त्या विहिरीत बघत होते ना तर मला ते तूच दिसत होतास। मी हो, म्हणजे कसं आहे ना,
आम्हाला तुझ्या मनाचं थांग कधीच लागत नाही. कोणाला कधी कळू शकतं का की तुझ्या मनात खोलवर काय चाललंय ते? ओके गॉट इट. पण वैद्या त्यात कळायचंय काय? इट्स व्हेरी सिम्पल. हे बघ, सध्या तरी माझ्या मनात एकच गोष्ट चालू आहे. काय? शरू दादा आणि उषात्या. मला त्या दोघांचा भूतकाळ शोधून काढायचा. तुला सांगतो वैद्या, शरू दादा आहे ना, हे खूप इंटरेस्टिंग कॅरेक्टर असणार. दरवेळेला मला त्याच्या बाबतीत काहीतरी हॅपनिंग कळत असत. त्याचा भूतकाळ ना खूप डॅशिंग असणार आहे. दादू, मी काय म्हणते, भूतकाळ जाऊ दे ना. वर्तमान काळाचं काय किंवा भविष्य काळात काय विचार केलास ते तरी सांग. तू काय मला मराठी व्याकरण शिकवतेस का? हा, हे बघ, त्यांच्या भूतकाळातच त्यांचा भविष्य काळ दडलाय. वैद्या अगं, उषा त्याचा वर्तमान काळ इतका गुंतागुंतीचा. मी करेक्ट आहे, मी तुला बरोबर ओळखलंय. तू विहीरच आहेस आणि अशी खोल विहीर ज्याच्या तळाशी ना भयंकर वादळ आहे पण वरवरचं पाणी एकदम शांत. म्हणजे? म्हणजे हे जे काही भूत आहे ना तुझ्या डोक्यावर, उषात्या आणि शरू काकाचं, ते जेन्युइन आहे, तळमळीने आहे, मान्य आहे मला. पण ते फक्त वरवरचं पाणी आहे लोकांना दाखवण्यासाठी. मनात खोलवर जे सई नावाचं वादळ आहे त्याचं काय? स्टार प्रवाह या तुमच्या लाडक्या वाहिनीवरचे व्हिडिओज आता तुम्ही पुन्हा पुन्हा बघू शकता. त्यासाठी सबस्क्राईब करा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल.